जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री आमदार गिरीश महाजन यांच्या सूचनेवरून जामनेर शहरातील भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात सर्व महिलांचे लाडकी बहीण योजनेचे ऑनलाईन व ऑफलाईन फॉर्म भरण्यास सुरुवात करण्यात आली आहे। या योजनेचे फॉर्म भरण्यासाठी महिलांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी जामनेर शहरातील भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात निःशुल्क फॉर्म भरले जाणार असून आज जामनेर नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्षा साधना महाजन यांनी स्वतः एका महिलेचा फॉर्म भरून देत शुभारंभ केला आहे। नागरिकांना कोणत्याही योजनेसंदर्भात काही शंका असल्यास किंवा काही समस्या असल्यास भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात येऊन किंवा आपल्या परिसरातील भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांना भेटून आपल्या शंकांचे निराकरण करण्यासंदर्भात आवाहन यावेळी करण्यात आले आहे। याप्रसंगी जामनेर तालुका एज्युकेशन संस्थेचे चेअरमन जितेंद्र पाटील, माजी नगरसेवक अनिश्चेक केलेवाले, बाबूराव हिवराळे, अतीत झालटे, माजी नगरसेविका संध्या पाटील, आमदार महाजनांचे स्वीय सहाय्यक दीपक तायडे, गोलू झालटे यांच्यासह आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। सरकारच्या लाडली बहीण योजनेतले फॉर्म भाजपा कार्यालयात भरून घेण्यात येत आहेत आणि सर्व महिलांनी तालुक्यातील आणि शहरातील महिलांनी भाजपा कार्यालयामध्ये येऊन फॉर्म भरावेत आणि निःशुल्क फॉर्म भरले जातील तर सर्व शहरातील आणि तालुक्यातील महिलांनी याचा लाभ घ्यावा। आर्थिक दुर्बल घटकातील महिलांसाठी माहिती सरकारकडून महिलांना 1500 रुपये दर महिन्याला मिळणार आहे। माता की जय, वंदे। आपल्या सर्वांना कल्पना आहे, नुकताच विधानसभेत जो अर्थसंकल्प मांडण्यात आला त्यात माझी लाडकी बहीण ही योजना वयवर्ष 21 ते 65 दरम्यानच्या सर्व महिलांसाठी राज्य सरकारने दरमहा 1500 रुपये त्यांच्या खात्यात टाकण्याची एक योजना सुरू केली आहे। त्या योजनेच्या पार्श्वभूमीवर माननीय आमदार गिरीश भाऊ महाजन यांच्या सूचनेवरून जामनेर शहरातील सर्व महिलांचे ऑनलाईन आणि ऑफलाईन फॉर्म भरून घेण्यासाठी जामनेरच्या या भाजप कार्यालयात
सुरुवात करण्यात आलेली आहे. ज्या ज्या महिलांनी ऑफलाईन फॉर्म भरलेले असतील त्यांनी ऑनलाईन करण्यासाठी इथे यायचं आहे. ज्यांचे ऑनलाईन आणि ऑफलाईन दोघे अर्ज करणे बाकी असतील अशांनी कार्यालयात येऊन रोज आपापले अर्ज या ठिकाणी भरून घ्यायचे आहेत. बाहेर सेतू सुविधा केंद्र असेल किंवा कोणत्याही दुकानावर आपण फॉर्म भरायला गेले तर तिथे हे फॉर्म भरत असताना भरपूर अडचण महिलांना येते, खूप गर्दी असते. त्या तुमची सोय व्हावी या हेतूने काल काकुनी कार्यालयात येऊन काही सूचना केल्या. त्यांनी सांगितलं की महिलांची गैरसोय होऊ नये म्हणून आपण या ठिकाणी 10-15 मुलांची टीम बसवून महिलांचे फॉर्म आपण स्वतः निशुल्क कोणत्याही प्रकारचे पैसे न घेता आपल्या कार्यालयातून भरून देऊ अशी व्यवस्था जामनेर नगरीच्या नगराध्यक्षा सौ साधनाताई महाजन यांनी आपल्यासाठी उपलब्ध करून दिली आहे. ज्यांचे ज्यांचे फॉर्म ऑनलाईन आणि ऑफलाईन भरून झालेले असतील अशांनी ज्यांचे फॉर्म भरायचे बाकी आहेत अशांना आपापल्या गल्लीत आपल्या शेजारी पाजारी सांगून त्यांना या कार्यालयात पाठवून महिलांना आपापले फॉर्म भरून घ्यायचं सांगायचे आहे. फॉर्म भरून घेताना काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत, त्यात आपलं स्वतःचं आधार कार्ड, त्यावर पूर्ण जन्मतारीख महत्त्वाची आहे, आपलं बँकेचं पासबुक महत्त्वाचं आहे, आपण आपल्या कुटुंबाचं रेशन कार्ड जर असलं तर अतिउत्तम, रेशन कार्ड नसेल तर मग आपला उत्पन्नाचा दाखला आपल्या पतींच्या नावांचा तो आपल्याला लागणार आहे. आणि उत्पन्नाचा दाखला जरी नाही जमला तर मग डोमेशियल सर्टिफिकेट आणि त्यासोबत एक पासपोर्ट फोटो असे 4-5 कागद महत्त्वाचे आपल्याला लागणार आहे. हे कागद आपला एक ऑफलाईन फॉर्म आपण भरून तिथे जमा करायचा, हे मुलं ऑनलाईन आपला फॉर्म या ठिकाणी करणार आहेत. संजय निराधार गांधी असो किंवा कोणत्याही योजना असो आपल्याला ज्या ज्या योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्या योजनेसंदर्भात काही सूचना निघाली काही निघाले तर त्याची सर्व माहिती किंवा त्या संदर्भातल्या सगळी मदत भारतीय जनता पार्टीच्या या कार्यालयातून आपल्यासाठी करण्यात येणार आहे. यापुढे सर्व शासकीय योजनांचे लाभ या ठिकाणी त्याचे जे अर्ज आहेत ते या ठिकाणाहून करण्यात येणार आहे. आणि आता ज्यांनी ज्यांनी अर्ज केलेला आहे, ज्यांचे ऑनलाईन अर्ज झालेले आहे, ऑफलाईन अर्ज जमा झालेले आहे, अशांचे पैसे रक्षाबंधनच्या दिवशी 2 महिन्याचे पैसे खड्डे पडणार आहेत. त्यामुळे ज्यांचे बाकी आहे त्यांनी ते लवकर फॉर्म भरून घ्यायचे आहेत. काहींच्या अर्जात बऱ्याचशा त्रुटी येत आहेत. आता आम्ही पुऱ्यावर कॅम्प केले, काही केले, आम्ही साधारण 250-300 फॉर्म जमा केले. त्यात काही महिलांचे आधार कार्ड अपडेट नाही, काहींचे बँकेला मोबाईल नंबर लिंक नाही. काय होतं, फॉर्म भरताना मोबाईलवर OTP येतो, तो OTP महत्त्वाचा आहे. महिला ऑफलाईन अर्ज जमा करून निघून जातात, त्यांना असं वाटतं माझं काम झालं, परंतु तो ऑफलाईन केल्यानंतर तो परत ऑनलाईन करायचा आहे. ऑनलाईन करण्यासाठी आपल्या स्वतःच्या मोबाईलवर ऑनलाईन करत असताना त्याचा OTP येणार आहे, तो OTP आपल्याला यांना द्यावा लागणार आहे. ऑनलाईन करताना OTP आल्यानंतरच तो फॉर्म सबमिट होणार आहे. म्हणजे आपला फॉर्म जोपर्यंत ऑनलाईन होत नाही पूर्ण तोपर्यंत आपलं काम होणार नाही, हे प्रत्येकाने लक्षात ठेवायचं आहे. आपापले कागदपत्र आपण स्वतः पूर्ण करायचे, काही अडचण असली कोणाला काही डॉक्युमेंट जमा करण्याच्या संदर्भात अडचण येत असेल तर भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात इथे दीपक गोताळे आहेत, आतिश भाऊ आहेत, बरेचसे आपापल्या भागातले पुऱ्यावरचे श्रीरामदाना असतील, जळगाव रोडला सुहास भाऊ असतील, गोंडेदादा असतील, असे बरेचसे कार्यकर्ते त्यांच्याशी संपर्क साधून किंवा इकडे पाचोर रोडवर जितू आहे, नाना भाऊ आहे, यांच्याशी संपर्क साधून आपापल्या डॉक्युमेंट संदर्भातल्या अडचणी आपण अगोदर लवकर दूर करायचे आणि लवकरात लवकर ऑनलाईन फॉर्म आहे भरायचे. एक महत्त्वाची सूचना अशी आहे की बऱ्याच जणांच्या अजून मतदान यादीत नाव नाही आहे. आपण सगळं काही करत असतो, मतदान यादीत आपलं नाव टाकायचं राहून जातं. आपल्या घरात बऱ्याचशा सून असतील, मुलं असतील, जे 18 वर्षाच्या वरती असतील, त्यांचं मतदान यादीत नाव टाकायचं बाकी आहे. अशांनी आपले डॉक्युमेंट्स आणून कार्यालयात माऊली आहे, माऊलीकडे सबमिट करायचे आणि ऑनलाईन अर्ज नवीन मतदारांचा करून घ्यायचा. या बातमीत तेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसंच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.